नमस्कार मंडळी, मी राज वर्धेकर तुमचं स्वागत करतो आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत देवदर्शनाला, ते म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरीला। आपल्यासोबत आहेत आपले मित्र परिवार। ओरोसमध्ये आम्ही गाडीचा CNG भरून घेतला आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी। खूप सुंदर असा रस्ता जाता जाता मिळाला आपल्याला आदिष्टी मातेचं मंदिर, तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी। आदिष्टी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी। पाहू शकता मित्रांनो तुम्ही, खूप छान असा सुंदर असा रस्ता आहे। बघता बघता आम्ही पोचलो राजापूरच्या ब्रिजवरती। राजापूरचं ब्रिज तर वा, एकच नंबर। मंडई मित्रांची साथ असेल तर प्रवासाला खूप छान मजा येते हे तुम्ही ऐकलंच असेल, पण आज आम्ही हे पाहिलंसुद्धा, कारण मित्रसोबत असताना कसा प्रवास होतो हे समजतच नाही। बघता बघता राजापूर पण पार करून आम्ही आलो आता हॉटेल प्रयाग येते, आणि या ठिकाणी आम्ही मागवले आहेत कांदा फोये। नाश्त्याचा बेत तर आमचा खूप छान झाला मंडळी, कांदे फोये खाऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी। मंडळी रत्नागिरीला येताना नक्कीच या रस्त्याने या तुम्ही, खूप छान असा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल। खूप सुंदर असा रस्ता आहे, खूप छान असा समुद्रकिनारा आहे, खूप छान वाटतंय मित्रांनो प्रवास करताना। जसं जसं आपण गणपतीपुळेला पुढे जातोय तसं तसं गणपती बाप्पाच्या दर्शनाची ओढ आमच्या मनाला खूपच लागली आहे मंडळी। कधी एकदा तिकडे जाऊन आम्ही पोचतोय आणि बाप्पाचं दर्शन घेतोय असं सर्वांना झालं आहे मंडळी। लहानपणीची एक इच्छा होती गणपतीपुळेला जायचं आहे मंडळी। आम्ही येऊन पोचलोय श्री क्षेत्र गणपतीपुळेला। सुंदर असा प्रवेशद्वार बघताय तुम्ही, भाविकांची गर्दी बघताय तुम्ही। आतमध्ये मोबाईल वापरायला देत नसल्यामुळे मित्रांनो तुम्ही इथूनच दर्शन घ्या गणपती बाप्पाचं। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेरच्या बाजूला। बाहेरच्या बाजूने गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर बघताय, खूप छान अशी सुंदर रचना केलेली आहे बाप्पाच्या मंदिराची। गणपती बाप्पा मंदिराच्या बाहेर तुम्हाला खूप छान असा समुद्र किनारा पाहायला मिळेल। या ठिकाणी दुकानं आहेत म्हणजे या ठिकाणावरून तुम्ही घरी नेण्यासाठी प्रसाद नेऊ शकता। गणपती बाप्पाच्या छान छान छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ते पण घेऊन जाऊ शकता तुम्ही। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो जेवणासाठी। आम्ही गणपतीपुळेमधील गणेश कृपा हॉटेल येथे येऊन पोचलो। शुद्ध शाकाहारी थाळी घेऊन आम्ही जेवलो। आम्ही येऊन पोचलो प्राचीन गोकणमध्ये। प्राचीन गोकण हे 500 वर्षापूर्वी आपली संस्कृती परंपरा काय होती हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। 500 वर्षापूर्वी लोक गुहेमध्ये कशी राहायची याचा अनुभव ह्या गुहेमध्ये आम्हाला आला। ह्या गुहेमधूनच आम्ही पुढे निघालो प्राचीन गोकण दर्शन घेण्यासाठी। गुहेमधून चालत असताना आम्हाला खूप छान वाटत होतं। आपल्या गावचं ग्रामदैवत यामध्ये दाखवलं गेलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आपल्या चाली परंपरा रीतिरिवाज आपण कशाप्रकारे जपले पाहिजेत आणि 500 वर्षापूर्वी ह्या चाली परंपरा कशा होत्या याचं खूप छान उदाहरण या प्राचीन कोकणमध्ये दाखवलं गेलं आहे। खूप सुंदर वाटतंय फिरत असताना आम्हाला यामध्ये। मंडई रत्नागिरीला आल्यानंतर नक्कीच एकदा प्राचीन कोकणला वेळात वेळ काढून भेट द्या, खूप छान वाटेल प्राचीन कोकण फिरताना। या ठिकाणी पाहू शकता मार्लेश्वर देवाची पिंडी। प्राचीन कोकण फिरून आल्यानंतर आम्ही निघालो समुद्र किनाऱ्यावरती। समुद्र किनारा तुम्ही बघू शकता, खूप छान असा समुद्र किनाऱ्याचा नजारा तुम्ही बघताय। समुद्र किनाऱ्यावरती आम्ही जाऊन खूप मजा केली मित्रांनो। आता आलो आम्ही डीमार्टला शॉपिंग करण्यासाठी मित्रांनो। डीमार्टमध्ये जाऊया शॉपिंग करण्यासाठी। डीमार्टमध्ये आम्ही शॉपिंग करून निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला।
तर मित्रांनो नक्की सांगा आजचा हा माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। हा घरी येताना आम्हाला भेटला वाटेत पाऊस, आम्ही आलो ओरसमध्ये, ओरसमध्ये जेवण करून आम्ही निघालो आमच्या घरी।